ओम श्री गुरुभ्यो नमः, ओम श्री भवानी शंकराय नमः, ओम श्री मात्रे नमः। नमस्कार मंडळी, मराठी मंगळवारमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। प्रेम से बोलो जय गजानन। आज आपण गजानन चरित्राचा 18वा भाग 18वा अध्याय बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण महाराजांचं मंत्र म्हणून त्यांचे कौतुक करूया। गण गण गणांत भोते, 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 गण गण गणांत भोते। जय गजानन श्री गजानन, 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 जय गजानन श्री गजानन। महाराज आपण कृपा करून आपलं आसन स्वीकारावं आणि माझ्या जिभेवर आपल्या कौतुकाचे बोल यावेत आणि आपली गोष्ट वेगवेगळे चमत्कार मी लोकांपर्यंत पोचवावेत हीच प्रार्थना करून माझा कार्यक्रम मी सुरू करते। अध्याय 18वा। मुडगाव या गावात बायजा नावाची एक भक्तीण होती। शिवराम आणि भुलाबाई यांची ती लाडकी लेक होती। बालवयातच लग्न झालं होतं। वयात आल्यावर सासरी पाठवलं, परंतु तिला काही मूल बाळ झालं नाही। त्यामुळे आई वडील खूप दुःखी होते। औषधोपचार झाले, गंडाताईत झाला, उपासतापास झाले, सर्व उपाय केले, पण सर्व व्यर्थ। खूप दुःखी झाली ती। आई वडिलांनी तिला माहेरी आणले, कारण सासरी तिला टोचून बोलत वगैरे काय कोणास ठाऊक करत, ती खूप दुःखी होती तिथे। म्हणून आई वडिलांनी तिला आपल्या माहेरी आणली, घरी आपल्या घरी आणली। आणि महाराजांचे भक्त होते ती मंडळी, त्यामुळे आल्यावर महाराजांना महाराजांच्या दर्शनाला गेले। आणि आई वडील खूप दुःख करू लागले की आमच्या बाळी बायजाला मूल नाही, खूप दुःखी आहे ती, काहीतरी उपाय सांगा। महाराज म्हणाले, सगळं दैवानुसार मिळतं बरं, दैवानुसार मिळतं। हिच्या नशिबात ते नाही, बाळाचं सुख हिच्या नशिबात नाही, आणि ही भक्ती करण्यासाठी जन्म घेऊन आलेली आहे। आणि हिला आई वडील म्हणाले, आम्ही तिचं दुसरं लग्न लावून देऊ का? बिलकुल नाही, मुळीच नव्हे, मुळीच नाही। ही लग्न संसार वगैरे करण्यासाठी जन्म घेऊन आलेलीच नाही, ही फक्त आणि फक्त देवाची सेवा करायला आलेली आहे। त्यामुळे तुम्ही तिला त्रास देऊ नका। आता बायजाला मनातल्या मनात एवढा आनंद झाला। खरं म्हणजे तिला हे नकोसं वाटायचं सगळं, वैराग्य म्हणतात ना, वैराग्य होतं तिला, पण ती कशी दाखवणार ना, आई वडिलांना पण सांगायला घाबरते, सासरी तर सोडाच। महाराजांनी जणू तिच्या मनातले बोल महाराजांच्या ओठावर आले। तिला एवढा आनंद झाला आणि ती येऊन जाऊन मठात खूप सेवा करायची। त्याच मडगावी पुंडलिक राहत होता। पुंडलिक आठवतो ना आपल्याला, मागच्या एका अध्यायात सांगितलं बघा, त्याला स्वप्नात येऊन स्वामींनी सांगितलं की माझ्या पादुका मी तुला पाठवून देतो। आणि खरोखर पादुका, स्वप्नात दिसलेल्या पादुका त्याला खरोखर महाराजांनी पाठवून दिल्या। तो पुंडलिक, तो पण त्याच गावात राहत होता। सो नॅचरली बायजा जेव्हा मठात जायची, त्याच वेळी साधारण हा जायचा, परत जाताना उशीर झाला की एकत्र जायचे,
एकत्र जाणं येणं झालं म्हटलं की समाज गप्प बसतो का, लोकांची तोंड कोण बांधणार हो. सुरू केलं बोलायला. नवऱ्याने टाकलेली बाई म्हणजे तिचे हाल कुत्रासुद्धा विचारू नये कुत्र्याला, कुत्रासुद्धा तिच्याहून बर. नको नको ते बोलू लागले, नको नको ते बोलू लागले. खूप दुःख झालं आई वडिलांना आणि महाराजांच्या पायावर येऊन पडले आई वडील आणि म्हणाले, महाराज असं असं हो, लोक तिला काय सोडत नाहीत, तिला बोलतात नाही नाही, ते काय करावं बरं. तेव्हा महाराजांनी म्हटलं, हे बघा पुंडलिकाला सांगितलं महाराजांनी, पुंडलिका बायजा तुझी मागच्या जन्मीची बहीण आहे, कळलं, तिला बहिणीसारखंच वागवतोयस तू, ते मी बघतोय, लोक वाटेल ते बोलत, तू लक्ष देऊ नकोस. तुझी मागील जन्माची बहीण आहे, ती आलेली आहे, तुम्ही बहीण भावंडांसारखं एकमेकांना सांभाळून घ्या. आणि आईला म्हणाले, दोघे मिळून तुम्ही श्रीहरीची भक्ती करा. गजानन महाराज असं म्हणत नाही हां की तुम्ही माझी भक्ती करा, तुम्ही मला पाया पडा, छे छे हे सगळं नाहीच हो त्यांच्या किचगंटीतच नाही. थोडे असतात तसे गुरु स्वतःला हे करायला, स्वतःचं महत्त्व वाढवतात. गजानन महाराज तसे नाहीत, ते म्हणतात श्रीहरीची भक्ती करा. ते खरे गुरु, खरे गुरु जे आपल्याकडे लक्ष वेधून घेत नाहीत, आपल्याकडे आलेल्या लोकांना देवाकडे देवाचा ओढा होईल असं असं करतात, ते खरे गुरु बरं. आणि मग काय, दोघे म्हणून श्रीहरीची भक्ती करा म्हटलं आणि आईला म्हणाले, भुले ही या जगात संसार करायला आलेली नाही, ती फक्त जशी पंढरपुरी जनाबाई तशी शेगावी बायजाबाई, तिला कोणीही न छळावे असे हे भक्त संरक्षक श्री गजानन महाराज, भक्त संरक्षक गजानन महाराज की जय. गण गण गणांत भोते, 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 गण गण गणांत भोते. प्रेम से बोलो जय गुरु महाराज, गजानन महाराज की जय. आज तुमच्याकडे मी गोष्टींची मेजवानी घेऊन आली आहे बरं. मध्यंतरी एक दोन अध्यायात एक दोनच गोष्टी यायच्या आहे, इथे भरपूर सहा गोष्टी आहेत. स्वतः दुसरी गोष्ट खामगावची आहे. खामगावला राजाराम क्यावर कंवर राजाराम कंवर उर्फ भाऊ राहत होते, दवाखान्यात अधिकारी होते. त्यांना एकदा एक दुर्धर फोड आला आणि काही उपाय त्यांना काम करेना. शस्त्रक्रिया झाली, औषधपाणी झालं, लेप हे ते सगळं झालं, सगळे उपाय थकले. मनोमन प्रार्थना करणं हेच आता त्यांना. आपण माणसं काय करतो, आधी प्रार्थना नाही होतो आपल्याने, आधी आपण डॉक्टर नर्स हे ते हॉस्पिटल सगळं शोधतो हो की नाही, आणि सगळे उपाय थकल्यावर मग देवाचे पाय धरायचे का? नाही हो, आपण डॉक्टरकडे पहिल्यांदा जातो ना तेव्हा देवाची आठवण करून जायची, देवाला स्मरण करून जायचं. तर मनोमन त्याने राजारामने प्रार्थना केली, भगवंता महाराजा काय रे हे करून काय झालं आहे मला, माझं का नाही बरं होत आहे, बरं काहीतरी उपाय कर रे देवा, काहीतरी उपाय करा महाराज. एक दिवशी मध्यरात्री एक बैलगाडी टिंग 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 गिन 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 घुंगराचे आवाज करत आली. दरवाजा ठोकला, एक ब्राह्मण उतरला गाडीतून, त्यांनी याच्या राजारामच्या घराचा दरवाजा ठोकला. राजारामच्या भावानी दरवाजा उघडला, त्याच्या हातात अंगारा आणि तीर्थ दिलं आणि म्हणाले, महाराजांनी हे
शेगावहून पाठवलेला आहे त्याला ताबडतोब द्यावं असा आदेश आहे. कोण बाबा तू, तुझं नाव काय? माझं नाव गजा. शेगावहून आलं आहे मी. हे घ्या, तीर्थ आणि अंगारा दिलेला आहे. अंगारा आहे तो फोडास लावण्यात सांगितलं आहे आणि तीर्थ घ्यायचं. मला वेळ नाही म्हणाला आणि चालता झाला, दिसेना असा झाला. भाऊनी अंगारा फोडास लावला आणि काय आश्चर्य, फुटला की होतो फोड, फुटला. मग महाराजांनी पाठवलेले तीर्थ घेतले, महाराजांचे स्मरण त्याचे चालूच होते आणि बरा झाला. बरा झाल्यावर मठात गेला आणि बाबांच्या पायावर पडला, महाराजांच्या पायावर पडला. तेव्हा महाराज हसत हसत म्हणाले, काय रे हां, माझ्या बैलास तू चारा दिला नाहीस होय. भाऊ म्हणाले, महाराज म्हणजे ते तुम्ही होता माझ्यासाठी, आपण धावून आलात अर्ध्या रात्री. म्हणत डोळ्यातून गळा 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 अश्रू. हे तर शेगाव ते खामगाव म्हणजे डिस्टन्स काही जास्त नाही. आपले महाराज साता समुद्र ओलांडून पण जातात बरं, भक्ताच्या हाकेला धावून जातात. अशीच एक गोष्ट साऊथ आफ्रिकात घडलेली आहे. एक बाई हिंदू कपल, हिंदू पती पत्नी पुष्कळ वर्षापासून तिथे राहत होते आणि त्या नवऱ्याला काहीतरी असा वेगळाच रोग झाला होता ज्याचा ट्रीटमेंट फक्त एकच डॉक्टर करत होता त्याला थ्रूआउट. आणि एकदा काय झालं, तो डॉक्टर अमेरिकेला कॉन्फरन्स अटेंड करायला गेला आणि इथे मध्यरात्री ह्याला अटॅक आला. हार्ट अटॅक नाही तो, म्हणजे त्याची ट्रीटमेंट दुसरे डॉक्टर करू शकत नव्हते, तेच डॉक्टर करायचे. तर हॉस्पिटलमध्ये आणलं तर डॉक्टर म्हणाले, तुमचे डॉक्टर नाही आहेत, कॉन्फरन्सला US गेले आहेत. अरे मग काय करायचं? त्यांनी प्रिलिमिनरी उपचार सुरू केले, बघतो आम्ही काय करायचं म्हणाले आणि ते आत गेले पेशंटला बघायला. आणि ही बाई पत्नी बाहेर बाकड्यावर बसली आणि पोथी काढली गजानन महाराजांची. बाहेरगावी आपण जातो ना तेव्हा आपल्याकडे एकच आधार असतो, आपल्या गुरूंचा. ती पण इंडियाला आली तेव्हा महाराजांचं दर्शन म्हणजे शेगावचं दर्शन घ्यायचे. महाराज नव्हते तेव्हा, आता हल्लीची गोष्ट आहे. आणि पोथी निरंतर तिच्याजवळ असायची, तिच्या देवाच्या मंदिरात ती पोथी ठेवायची. आणि हॉस्पिटलमध्ये येताना ह्याला घेऊन, नवऱ्याला घेऊन, ती पोथी पण बरोबर घेऊन आली. बघा, जणू काही तिने महाराजांनाच बरोबर घेतलं. ती अशी बसली मांडी ठोकून, पोथी काढली आणि इथे तिथे न बघता एकाच नजरेने तिने सगळीच्या सगळी पोथी वाचायला काढली. समोरून कोणतरी जाताना असं ओझरतं वाटलं, तिने मान वर करून बघितलं नाही. तिचं फक्त लक्ष 100% महाराजांवर, महाराजांच्या पोथीतल्या गोष्टीवर. आणि प्रत्येक अध्याय झाला की गणगण गणांत बोते म्हणायची आणि पुढे जायची. 3 का 4 तासांनी एक डॉक्टर बाहेर आला आणि म्हणाला, ऑपरेशन इज सक्सेसफुल, द पेशंट इज आउट ऑफ डेंजर. तिला एवढा आनंद झाला, महाराजांचे आभार मानले आणि म्हणाली, ते डॉक्टर आले का कॉन्फरन्सहून, तुम्ही बोलावून घेतलं का, फार बरं झालं बरं. तर ते डॉक्टर म्हणाले, नाही हो, आम्हीच केलं ऑपरेशन. पण आम्ही केलं असं कसं म्हणू, आम्हाला तर येतच नव्हतं ऑपरेशन ते करायला, ते वेगळंच ऑपरेशन होतं. पण आम्ही कॉन्फरन्सला तिथे कॉल घातला तेव्हा त्यांनी म्हटलं, मी माणूस पाठवतो. त्यांनी म्हटलं नाही तसं, त्यांनी तसं म्हटलं नाही. कॉन्फरन्स कॉल लावायला आम्हाला कॉल लागेच ना. आणि मग एक डॉक्टर आले, सर्जन आले, सफेद हे घालून आले
आणि म्हणाले मी मला त्यांनी पाठवलं आहे, मला कॉल आला होता त्यांचा, त्यांनी मला पाठवलं आहे त्या डॉक्टरांनी आणि सांगितलं आहे की तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स द्यावीत आणि त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तुम्ही करावं आणि ते काय सांगायचं आहे ते सगळे इन्स्ट्रक्शन मला दिलेले आहेत त्यांनी आणि त्यांनी घडा इन्स्ट्रक्शन दिले आणि आम्ही तसंच करत गेलो. त्यामुळे फक्त हात आमचे चालत होते, आमच्या मनाने आम्ही केलेलं नाही, त्या डॉक्टरनी आम्हाला सांगितलं आणि केलं. तर ती म्हणाली हो का, मला आभार मानायचे आहेत हो त्यांचे. काय बरं नाव डॉक्टरांचं? डॉक्टर गजानन फ्रॉम इंडिया, असंच म्हणाले ते. आम्ही विचारलं त्यांना तुमचं नाव काय आहे डॉक्टर, तर म्हणाले आय एम डॉक्टर गजानन फ्रॉम इंडिया. म्हटल्यावर तिथल्या तिथे तिने लोटांगण घातलं, आभार मानले. असं शेगाव ते खामगाव डिस्टन्स काहीच नाही हो, साऊथ आफ्रिकापर्यंत जाऊन आले आहेत. कुठेही जातात गुरुशक्ती तशीच असते, शरीराने जात नाहीत. बरं, गुरुशक्ती म्हणजे एक दिव्य शक्ती असते, ती सर्वत्र प्रसरित असते. जेव्हा हवं जिथे हवं तिथे ती जाऊन पोचते आणि कोणाच्या ना कोणाच्या रूपाने ती जाऊन ते काम करून येते भक्ताचं. आहे की नाही गोष्ट? आपल्याला वाटतं पोथी वाचतो, पोथी काय किती वर्ष, मॉडर्न लोक कोणी म्हणतील हो हे काय पोथी किती वर्षापूर्वी झालेलं आहे ते काय खरं खोटं कोण बघायला गेलं आहे म्हणणारे लोक असतात. बरं, पण हे आत्ताच्या जगात पण होत आहे. भक्तांना प्रचिती रोजच्या रोज येत आहे. प्रेम से बोलो जय गजानन जय गजानन जय गजानन जय जय गजानन श्री गजानन 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 जय गजानन श्री गजानन. बापूना काळे नावाचे एक सर्वसाधारण भक्त, भक्त मोठा होता पण परिस्थितीने सर्वसाधारण होता. सर्वसाधारण लोकांना समाज कसं ट्रीट करतो हे आपल्याला माहिती आहे, त्याची गोष्ट ऐकूया. महाराजांनी त्याला विठ्ठल दर्शन कसं घडवले हे बघूया. एकदा महाराज आणि सगळी भक्तमंडळी पंढरपुराला गेली विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आणि कुकाजीच्या वाड्यात उतरली. एकादशीच दर्शन घ्यायचं होतं म्हणून मंडळी निघाली. खूप गर्दी आणि काही कारणास्तव बापूना काळे रांगेत अगदी मागे होता आणि ही सगळी मंडळी, शेगावची सगळी मंडळी दर्शन घेऊन बाहेर आली आणि दरवाजा बंद झाला. त्याला काही दर्शन मिळालं नाही. त्याला एवढं दुःख झालं. आजूबाजूची लोक सगळी मस्करी करू लागले, हो विठ्ठल दर्शन घ्यायला आला आणि इथे तिथे भटकत बसला वाटते म्हणून मिळालं नाही दर्शन. बरं झालं, चांगली खोड जिरली. नावं ठेवणाऱ्यांना काय कमी आहे हो या जगात. तेव्हा हा विठ्ठलाला मनोमन प्रार्थना करू लागला, विठ्ठला तू सावतामाळ्याला दर्शन दिलंस, कोसो दूर जाऊन मी तर तुझ्या दारात आलो आहे, दारात उभं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेला, तेने मुक्तिचारी साधियेला साधियेला देवाची द्वारी उभा क्षणभरी. मी इथे तुझ्या दारात उभा आहे आणि का रे तू इतका निष्ठूर होतोस, तुला दया नाही आहेत का रे? ते काही नाही, तुझं दर्शन होईपर्यंत मी अन्न घेणार नाही, अन्नाचा दाणा आणि जलाचा थेंब पण मी जिभेवर घेणार नाही.
बस ठरलं. आणि निराश बापूंना वाड्यावर आला आणि कठीण उपोषण सुरू केलं आणि मनात विठ्ठलाचं ध्यान. आजूबाजूची लोक मस्करी करू लागले. अडला हरी तर देतो खाटल्यावरही असं वाटतंय का याला? वेळेवर दर्शन घ्यायला वेळेवर यायला हवं. तो विठ्ठल काय तुझ्यासाठी बसलाय का तिथे? हा बसला असेल भटकत. अरे दुसरा म्हणतो कसा, अरे 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 आपण साधे रे, आपल्याला लाईनीत उभं राहून दर्शन घ्यावं लागतं तेव्हा दर्शन मिळतं. हे काय हो, महान महान पुरुष आहेत, परम 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 भक्त आहेत हो, याला दर्शन कशाला? विठोबा तर याच्या हृदयातच असेल ना. दर्शन हवे ते तुझ्या माझ्यासारख्या पामराला. बापूंना दुर्लक्ष करू लागला, त्याचे सारे लक्ष विठ्ठल नामावर आणि विठ्ठल चिंतनावर. तेव्हा महाराजांना खूप वाईट वाटलं. महाराज पण आले होते ना, ते म्हणाले, बापूंना तू का रे दुःख करतोस? तुझा विठ्ठल बघ येईल तुला भेटायला, मी सांगतो ना येईल तो. आणि खरंच त्याच्यासमोर असे उभे राहिले, करकटावरी ठेवून या महाराज. आणि एकदा पाहतो महाराज, एकदा पाहतो विठ्ठल, एकदा पाहतो महाराज, एकदा पाहतो विठ्ठल. गदगद झाला तो आणि साष्टांग नमस्कार घातला महाराजांच्या पायावर आणि म्हणाला, महाराज महाराज. बापूंना गाऊ लागले, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल देखिला गोमटा गोमटा, कटी पितांबर पाय विटेवरी, तुळशी हार गळा मूर्ती तिसावळी, विठ्ठल देखला गोमटा गोमटा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बाकी लोक म्हणाले, त्यांना आश्चर्य वाटलं, बाकी लोकांना जे चेष्टा मस्करी करत होते ते म्हणाले, महाराज 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 आम्हाला पण दर्शन हवं आहे हो, तुम्ही द्या ना आम्हाला पण, त्याला दिलं तसंच आम्हाला. महाराज म्हणाले, बापूंनासारखी भक्ती करा मग तो विठ्ठल दर्शन देईलच. प्रेम से बोलो, गण गण गणांत भोते, गण गण गणांत भोते, गण गण गणांत भोते, गण गण गणांत भोते, होय गण गण गणांत भोते, 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 गण गण गणांत भोते. बोलो गजानन महाराज की जय. असंच एकदा पंढरपुरास मरियाईची साथ आली होती. मरियाई म्हणजे देवीसारखी साथ असावी, मला काही कल्पना नाही मरियाई म्हणजे काय. प्लेग कसा व्हायचा बघा, प्लेग झालं की सगळे गावाची गावं रिकामे करायची, तशी ही मरियाई आली. पोलिसांनी गावाचा गाव रिकामं केलं सगळं. आषाढ द्वादशी होती, वराड प्रांतीय मंडळी आली होती दर्शनाला पंढरपुरास. संबंध पंढरपूर रिकामं केलं. ही लोक वाड्यावर उतरली होती. कवठे बहादूर गावचा माळकरी, त्याच रोगाने तो पछाडीत होता, तर त्याला कसं हलवणार? हलवायला माणसं हवीत ना, हात लावायला तयार नाहीत. पोलिसांनी पळवलं, पळवून लावलं की सगळे पळून गेले ह्याला एकट्याला टाकून. गजानन महाराज म्हणाले, अरे 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 ह्याला एकट्याला टाकलंय, ह्याला पण घेऊन जा, तर वेळ आहे कोणाला? सगळे हो, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जीवाची काळजी नाही का? त्याच्यात कोणी कोणाला दोष देऊ शकत नाही. आपला जीव मुठीत घेऊन सगळेच धावणार हो की नाही? गजानन महाराज म्हणाले, अरे कुठे जाता याला टाकून, यालाही न्या बरोबर, आपला देशबंधू ना तो. लोक म्हणाले, महाराज महाराज आज तुमचं ऐकता येत नाही हो, पोलिसांनी हुकूम काढलाय, आपण काही करू शकत नाही. तर महाराज म्हणाले, जाऊ दे, ये रे तू माझा हात पकड, मी नेतो तुला. कवठे बहादूरला सांगितलं, चल माझ्याबरोबर जाऊया आपल्या घरी. आणि वारकरी म्हणाला, महाराज मी कसला येतो हो तुमच्याबरोबर, आता मी जायचं एकाच ठिकाणी, मी जायचं वर,
असं काही अभद्र बोलायचं नाही, चल माझ्या बरोबर. महाराजांनी त्याच्या शिरावर हात ठेवला आणि म्हणाले, भिऊ नकोस, तुझं गंडांतर टळलेलं आहे, होशील तू बरा. वारकऱ्याने पायावर लोटांगण घातलं. संताने जा धरले हाती, निज मने यम कैसा येई. संतांनी जर मनात घेतलं तर यम कसा येणार बरं कोणाच्या दारात. प्रेम से बोलो गणगण गणांत पोते, गणगण गणांत पोते, गणगण गणांत पोते. एक कर्मठ ब्राह्मण होता. सोवळं ओवळं, इथे पाणी शिंपडलं तिथे पाणी शिंपडलं, असं तसं सगळं भयंकर स्तोम होतं त्याचं. तो एकदा शेगावला ह्यांच्या भेटीला आला गजानन महाराजांच्या. त्याला वाटलं तो गजानन महाराज एवढी भक्त मंडळी आहे, म्हणजे तो पण महाराज पण आपल्यासारखेच असं सोवळं ओवळं सगळं करत पाळत असतील. पण बघितलं तर काय, गजानन महाराजांना नाही अन्न उष्ट नाही खरकट नाही हे नाही ते नाही, गोड मीठचं सगळं मिक्स करून खायचं असला नमुना बघून तो म्हणाला, अरे 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 मी कोणाचं दर्शन घ्यायला आलो, देवा 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 देवा, नकोच ते दर्शन. एवढ्यात त्याच्या वाटेत एक कुत्र मरून पडलं. म्हणाला, अरे 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 त्यात आणि हे पण का, आता काय करायचं, पाणी कुठून आणू, काय शिंपायचं, काय नको रे देवा, नको 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 करून घेतलंय. तर महाराज आले आणि म्हणाले, महाराज म्हणाले कुत्र्याजवळ गेले, महाराजांचा चरण स्पर्श होताच कुत्र उठून उभं राहिलं आणि महाराजांना नमस्कार करू लागला. ते बघून ह्याचे डोळे उघडले, त्याचे डोळे उघडले. भक्ती ही सोवळ्या होळ्यात नसते, उष्ट्या खरकट्यात नसते, पंचपक्वानात नसते. मोठेपण, साधूंचं महाराजांचं मोठेपण हे त्यांच्या वागण्यात नाही आहे, ते दैवी पुरुष आहेत याची त्यांना जाणीव झाली. आणि त्यांच्या पायावर पडला आणि म्हणाला, कृपा करो, दया करो, क्षमा करा म्हणाला आणि पायावर पडला. आणि आपण गणगण गणांत पोते म्हणू लागला. असे आपले महाराज आहेत ना, महाराज म्हणा, महाराजांसारखे मोठे मोठे गुरु म्हणा, असे चमत्कार दाखवतात. स्वतःची महती वाढवायला नाही, भक्ताच्या मनात आलेलं कल्मश धुवून काढण्यासाठी. डाऊट असतो ना, अरे हा कोण महाराज, हा काय याचे त्याचे, त्याच्या मनातले संशय दूर करण्यासाठी. संशय निरसन गुरुमहिमा म्हटलेलंच आहे. अगाध महिमा गुरुमहिमा, संशय निरसन गुरुमहिमा. लोकांच्या मनातले संशय दूर करण्यासाठी गजानन महाराज असे छोटे छोटे चमत्कार करत. छोटे चमत्कार नव्हेत ते, त्यांनी करताना त्यांना वाटतं मी काय नाही असा हात लावला आणि ते कुत्र उठून बसलं, असं नाही हो. त्याच्या मागे उगाच आहे का, नाही हो. प्रचिती आल्याशिवाय भक्ती वाढत नाही, प्रचिती येण्यासाठीच महाराज चमत्कार करतात. म्हणतात ना आपण साधी सुधी माणसं, आम्हाला आम्ही चमत्काराशिवाय नमस्कार नाही साधारण माणसामध्ये. गुरुचं गुरुत्व शोधण्याची ताकदच सामान्य माणसात नसते, एवढा तो संसाराच्या चिखलात बुडलेला असतो माणूस की त्याला सगळीकडे स्वार्थच दिसतो, सगळं खोटंच दिसतं, सगळं वेगळीच दिसतं. त्याला त्यातून बाहेर काढायला गुरुशक्ती ह्या ना त्या रूपाने प्रगट होते आणि त्याच्या मनातले संशय दूर होते. आमचे सत्यसाई बाबा पण तसंच, कुठे कुठे काय 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 चमत्कार करतात. गुरु हे असेच असतात, गुरु असेच असतात. प्रेम से बोलो जय माता दी, प्रेम से बोलो जय गजानन, जय गजानन श्री 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 गजानन. प्रेम से बोलो गणगण गणांत बोते, गणगण गणांत बोते, गणगण गणांत बोते. आज 18वा अध्याय झाला, एकूण 21 अध्याय आहेत. म्हणजे आणि 3 मंगळवारी
19, 20 आणि 21 तीन मंगळवारी गजानन महाराजांचं चरित्र आम्ही घेणार आहोत. तुम्हाला तुम्ही काहीच कॉमेंट करत नाही तो तुम्ही बसता बघता आणि तसंच गप्प बसता. आवडले का तुम्हाला महाराजांचं चरित्र? आवडलं का? हे सगळं मला कळायला पाहिजे ना, म्हणजे मला पुढे काय करायचं हे अंगात उत्साह येतो करायला. कोणी काहीच बोललं नाही तर काहीच कळत नाही. तर तुमचे अभिप्राय जरूर कळवा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर हे शेअर करा. मराठी माणसामध्ये गजानन महाराजांची भक्ती खूप चालते, त्यामुळे तुमच्या भक्तांनाच, भक्त मंडळींना सांगा. सगळ्यांचं भलंच होईल. हे चार शब्द गजानन महाराजांच्या चरित्राचे कानावर पडले तर बरंच होतं, भलंच होतं. प्रेम से बोलो जय माता दी, प्रेम से बोलो जय गजानन, जय गजानन, जय गजानन.